त्यात छान प्लॉट आहेत. पण नक्की ही जागा आहे तरी कुणाची? इथे कोणाचा बोर्ड सुद्धा लावला नाहीये. कॉन्टॅक्ट कसा मिळेल यांचा? काय मस्त वातावरण आहे. कुणाला विचारू? अशा जागेवर छान सुंदर घर बांधलं ना, राहायला मस्त मजा येईल. दिसत नाही इकडे. हॅलो. हा नमस्ते. नमस्ते. नमस्कार. तुम्ही ते काही जमीन वगैरे बघताय का? हो, मला ना इकडची ही इथून तिथपर्यंत ती जागा खूप आवडली आहे. आपली जागा आहे तुमची? ही पूर्ण दिसतं ना तुम्हाला सगळं आशीर्वाद. वा वा वा. पूर्ण आपला चहा. काय बोलता? हो का? आता विकला ना, इंडस्ट्री साठी विकलाय. अच्छा. हो हो. काही कंपनी दिलाय आता? बर बर. आता हा पण द्यायचा. अहो, मी तेच शोधतच होते. म्हटलं जागेचा मालक कोण आहे? मी तुम्हीच आहे का? तुम्हाला मी बघितलं तिकडे ना. हो, मी आलो होतो तिकडे, येत राहतो ना मी. आता रोजच आपली जागा आहे म्हटलं, ते रोज चक्कर मारली तर. अच्छा. अरे वा वा वा. हो मग बघा ना, ही जागा ना मला खूप आवडली आहे. पण ही जरा महागडी हो. हो का? तुम्ही थोडं दुसरीकडे ह्या साईडला जर घेतलं ना, तिकडे थोडं तुम्हाला कमी याच्यात देऊन टाकेल. कारण ही आहे ना, तिच्यावरती ऑलरेडी चार गिराईक लागलेले. अरे बापरे. हो का? टेन्शन मध्ये का? नेमकं कुणाला द्यावी? अहो, पण मला ना ही जागा खूप आवडली. कसं हायवे तिथून जवळ आहे ना, आणि पलीकडे नदी पण आहे. खूप छान वातावरण आहे तिकडे. व्ह्यू मस्त आहे ना. म्हणजे स्विमिंग पूल बांधायची गरज नाही. तेव्हा आपण जा, कपडे काढा. म्हणजे कपडे काढा आणि उडी मारा. कोणाचे? एवढी सगळी जागा तुमची का? म्हणजे ही नाही, तिकडे दिसत मला ते तिथून तिथपर्यंत. अरे बापरे. त्याच्यानंतर तू तिकडे रोड दिसतो का? त्या साईडला, त्या रोड पासून ते त्या रोड पर्यंत. अरे वा. काही पिकत नाही, थोडी डोंगराळ जागा आहे ना. हा ठीक आहे ना, म्हणजे असं छान आहे वातावरण. ते वाडवडला मी घेऊन ठेवली होती. वा वा. मस्त. काय नाही, गुरं वगैरे चरते इथं. हो हो. म्हशीवाला भेटलं ना तुम्हाला? हो भेटलं ना. त्यांनी सांगितलं असेल ना? नाही, मी त्यांच्याशी बोलले बोललेच नाही. मला वाटलं इकडे बोर्ड वगैरे लागला असेल. खूप छान, अप्रतिम. तुम्ही पण म्हणजे जागा बघून घ्या. हो हो हो. छान जागा, छान आहे. तेच म्हटलं. त्या साईडला विटाच्या भट्टे. हो ते तुमचीच का? नाही आपल्या नाही, दुसऱ्याच्या. थोडं रोड च्या त्या बाजूला आहे ना त्या. बरं बरं. रोड पर्यंत. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तिकडे ते गाई म्हशी वगैरे आवडली? हो. जागा आवडली तुम्हाला? हो जागा आवडली मला. पण काय म्हणजे जागा आवडीचीच आहे माझ्या ती. चार गिरा ऐकांना पण आवडली ती. अच्छा. ते काय सगळ्यांनाच आवडतं ना ती वस्तू. चांगली असल्यावरती कोणी पण नजर ठेवणारच वस्तू जागेवरती. हो. जागा म्हणजे काय? आजकाल लोकांचं कसं आहे, मानसिकता झाली ती. जी वस्तू चांगली दिसली ना, त्याकडे ते चार वेळेस बघणार. कशाकडे? वस्तूकडे. बरोबर. म्हणजे ते काही पण असो, जागा असो, गाडी असो, बाई असो. बाई बाई म्हणजे असं मुलगी वगैरे पण असलं तर लोक बघतात चांगले असल्यावर. ते लोकांची मेंटॅलिटी वेगळीच असतात. आपण बर. मला ह्या जागेचे डिटेल्स सांगा ना तुम्ही. डिटेल्स म्हणजे काय माहिती का? आता सध्या आपल्याच नावावर उतार, आपल्याच नावावर. बरं. असं करा तुम्ही, तुमच्याकडे मोबाईल तर आहे? हो आहे ना. माझा नंबर घ्या. घ्या ना तुम्ही, टाईप करून घ्या. 78 13 91. व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला. हो हो चालेल. तुमचं नाव काय? माझं नाव सखा. बरं बरं. मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करते. करू का? तुमचा नंबर येऊन जाईल ना माझ्याकडे. हो हो. मी सखा आहे. तुमचा नंबर येईल माझ्याकडे. तुमचा नंबर येईल वास माझ्याकडे. मी जर असं टाईप करून टाकून दिलं ना, मला एकदा हाय टाका. म्हणजे त्या जागेचे मी तुम्हाला सगळं सगळं डिटेल्स टाकून. मी तुम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवलंय. लगेच? हो लगेच केलं. तुम्ही मला सगळे डिटेल्स पाठवून द्याल ना? तुम्ही आता पाठवला तर मी रोज पाठवेन तुम्हाला. म्हणजे असं डिटेल्स वगैरे जर असं नवनवीन भेटले ना जमिनी, अजून पण डिटेल्स पाठवेन. म्हणजे तुमच्याकडे अजून जमीन आहे? हो अजून पण आहे ना. तुम्ही या साईड बघितलं, आता हा हायवे दिसतो ना, हायवे च्या साईडला खूप जमीन अजून. हो का? अरे वा वा वा. पण असे डोंगराळाचे प्रकार. हो हो. रोडपती आहे पण आता सध्या रोडपती आहे. कारण विकल्याशिवाय पर्याय नाही ना. रोड बनवून ठेवलेले. हो हो. रोड बनवून ठेवलेले. अच्छा अच्छा. म्हणजे रोडचेच पती आम्ही आता. तसं करोडची जमीन आहे. रोड पण तुमचे? ही रोड आपलाच आहे ना. हो बनवला. हो ना बनवला रोड आहे. अच्छा. म्हणूनच मग सांगितलं ना, ते रोड बनवून बनवून करोडपती जर रोडपती हो राहिले. काय म्हणजे जमीन विके ना हो पाहिजे तशी भावात. अच्छा अच्छा. ती विकते ती. हो.
मग तुम्ही जर इकडे जर घेतली ना इकडे तुम्हाला आम्ही करून देऊ असं कमी जास्त इकडे खूप गवत आहे इकडे नको गवत काढून टाकू ना आपण तुम्ही काढणार का म्हणजे आपण म्हणजे जेसीबी लावून टाकू ना हो हो चालेल मी पण उपडतो ना काय गवत गवत उपडतो मी पण असं वेळ जर भेटला ना पण ते आता जास्त झालं ना खूप वाढलं ते आता हा थोडं छोटा असलं म्हणजे मग जमून जात म्हणजे आजकाल औषध मारलं तरी जात औषध मारलं गवत जळून जात हो बरं बरं नाही पण मग मला तीच जागा आवडली मला तीच दिली ना चालेल मला काय देशाल रेट काय देशाल तिथे तुम्ही मला सगळं पाठवा ना ते म्हणजे हा म्हणजे मग मी घरी कसं दाखवतो मधून मधून भेटत राहा इकडे येत राहा हो आता हे पक्क केलं की मग मी रोज आहे ना चालेल ना छान छान जागा मस्त आहे ना पण आवडली ना मला पण मस्त वाटलं तुम्हाला भेटून मस्त वाटलं मला ओके ओके आणि जागेचं असं आहे ना भेटू का आपण अशीच म्हणजे योग्य भाव देऊन टाकू बरं बरं पण तुमच्याकडे चार कस्टमर त्यांचं काय करायचं त्यांना मारावळी म्हणजे सोडा त्यांचं नक्की ना त्यांना सोडून देऊ आपण पण मग आपलं एवढी सुंदर बाई आहे बाय म्हणजे मुलगी आहे आणि जर मला एवढी काय म्हणता ना एवढी प्रेमात बोलते आपण आपण जमीन देऊ टाकू त्यांना नाही देणार नाही ना त्यांचा चार आपण पैसे वाटत नाही लय बोर करतात हो का अच्छा मग तुमचा चार आपण पाहण्यासारखा आहे आणि जमीन काय तुमच्या पुढे अशी एक काय दहा प्लॉट दहा म्हणजे आहे बॉस समोर आहे ना अजून पुढे दहा प्लॉट पडलेले ते पण विक्री आहे दिसतंय ना ते बोर्ड लावलेले बोर्ड वरती माझा नंबर आहे पण तुम्ही तिथपर्यंत गेलाच नाही ना हो हो ते मी म्हटलं एवढं लांब जायचं खूप मस्त तिकडे खड्ड्यात चालतं का नको खड्ड्यात पण प्लॉट आहे तिकडे बघता का ते म्हणतो मी नको नको नाही मी हा जो मला आवडला तोच बघूया आपण खड्डा जरी असेल ना आपण इकडनं मटेरियल टाकू शकतो त्याच्यात आणि तो आपण खड्डा भरून आणू शकतो कशाला म्हणजे असं उंच करायला हो जास्त खड्डा असेल तर पाणी तुमचं ना त्याच्यात अच्छा अच्छा त्याच्यामुळे म्हणलं खड्डा खड्ड्यात चाला तिकडे नाही जर आवडला तर खड्डा खड्डा म्हणजे गड्डा गड्ड्यात हे तिकडे खोलकडे दिसतंय ना आमच्याकडे गावठी भाषेत त्याला खड्डा म्हणतात अच्छा तुमच्याकडे काय म्हणतात खड्डाच म्हणतात खड्डाच म्हणतात मग तुम्ही एवढं खबर अशी रिएक्शन दिल्या म्हणजे कशाला जायचं ना आपण तिकडे नाही नाही तुम्हाला खड्ड्यात नाही नेते मी दाखवतोय ते खड्डा बघा तुम्ही तिकडे पण जमीन आहे आपली बरं 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 हिच्यापेक्षा तिकडे रेट जरा कमी असणार हो का हो बरं माझ्या खड्ड्याच्या जमिनीतच आहे नको नको अहो तिथे तुम्हाला ना समजा तुम्ही जर बोरिंग मारलं ना तुम्हाला पाणी पण लवकर लागेल हो का इकडे कसं आहे थोडस असं खडका जमीन आहे ना बरं तिथे कसं आहे ते जिवंत पाणी अच्छा म्हणजे मला ते माझ्या आजोबा सांगून गेलेले हो बाबा तू ही विकू नको पाण्याची जमीन आहे तरी तुम्हाला आपलं प्रेमापोटी सांगितली मी वा 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 चालेल चालेल घेऊन टाका खड्डे पुढच्या वेळेस येईल तेव्हा आपण तिकडे बघूया असं करतो ठीक आहे ठीक आहे मग तुम्हाला हीच आवडली मला हीच जमीन आवडली मला हीच देऊन टाकू का काय म्हणजे आता तुम्हाला जमीन हीच देऊन टाकू हो हीच देऊन टाका चालेल ना मग मला तुम्ही सगळं खूप छान आहे थँक्यू नाही मला खूप आवडलं हो ना हे मागून असे लाल लाल का झाले अहो ते कलर केले ना म्हणजे कशाने कशाला कलर करतो आम्ही ते घराला करतो इकडे अहो नाही ती फॅशन आहे ना असं म्हणून काय काय फॅशन आहे तू शहरामध्ये तुम्ही शहरात राहता का हो नाही आम्ही इकडे गावात नाही आम्ही शहरात वाटलं तसे ना गावाकडे आता थोडं लागलं आमच्या गावाकडे पण फॅशन यायला हो हो बरं हो दिसतंय मग चालेल मग येऊ मी मग या ना लगेच चला आता नाही म्हणजे मी जाऊ नाही जाऊ नका ना आपण चहा पाणी वगैरे घेऊ नाही मी चहा नाही घेत मी चहा नाही पित लस्सी पाजतो लस्सी लस्सी म्हणजे म्हणजे ताक प्या आपल्याकडे गावाकडे ताक असतं कसं एवढं ग्लास भरून द्या असं हे म्हणजे वेगळं नाही का समजा तुम्ही काही म्हणजे हे याला आमच्याकडे एवढा मोठा ग्लास असतो ताका ना असं बरं बरं हा हे नाही म्हणत आहे हे खंबा वगैरे म्हणजे दारूचा खंबा नाही अजिबात नाही बरं मी मग बाकी माणूस आपण हो का मला विसरलो अच्छा अच्छा कधी कधी काय असताना आवळ करताना अशी काढून ठेवतो ना अच्छा बरं आवळ करताना मी ते राहून जाते वा 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 का तुम्ही राहता कुठे हो मग तू तिकडे बंगला दिसतो का तू निळा निळा तो आपलाच आहे वा वा एवढा मोठा बंगला तुमचा हो ते तर काहीच नाहीये तू शेजारचा हायवे जातोय का आपण स्वतः बनवलाय तू तुमचा हायवे वा वा हो ते आपल्या जमिनीतूनच गेलाय पण मग त्या हायवे तर गव्हर्नमेंटचा असतो ना हो गव्हर्नमेंटचा असतं आपण दिलेला असतं म्हणून ते गव्हर्नमेंट घेते ना हो का जमीन दिली ना ते हायवे साठी वा 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 जमीन माझीच गेली ना बरं बरं आपण पुढे टोल नाका पण लावला आपला सेपरेट टोल नाका पण तुमचा डायरेक्ट टोल नाका लावून टाकला वा वा आता आपण तुम्ही फुकट जाऊ दे ना टोलला
बर पण मग ते तिकडे जे फॅक्टरी दिसते ते कंपनी आपल्याचे सगळे तुमची अहो सगळं आपल्याचे तुम्हाला जे पण दिसेल ना सगळं आपलंय ते वा 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 ते विटायचे भट्टे वाल्याला सोडले हो का ते नाही आपलं बरं बरं बाकी दिसतं ना तुम्हाला या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत एवढे का म्हणते तुमच्या जमिनीत ते डोंगर आले ते कोणाचे अहो ते डोंगर पण आपलेच आहे ना तुमचे एवढे मोठे आपल्याला काय लागतं तरी डोंगर पण आपलेच आहे बरं तुम्हाला तळ दिसतंय का मोठं पाण्याचं हे बी आपलंच आहे ते पण तुमचं एवढी जागा म्हटल्यावर हॉटेल पण रात्रीची तर खूप मजा हो ना हो खूप मजा वा वा छान आवडलं पण तुम्हाला खूप माझ्यासारख्या माणसाची तुमची भेट झाली हो ना एवढी प्रॉपर्टी जमा करून ठेवली मस्त मस्त छान एवढी जमीन बरं चालेल मला आवडली जागा मग आपलं फिक्स ना विशेष नाही तुम्हाला सोडून देणारच नाही कोणाला मी तुमची झाली ना हो ठीक आहे ठीक आहे चला मग जायचं म्हणतो हो जाऊन बघू ना काय जमीन जमीन जवळून बघून घ्या नाही मी बघते इकडनं नाही जर जवळ बघितली ना मला कळेल ना म्हणजे असं कुठे थोडा असं उंच आहे कुठे कोलगट आहे पण त्याच्याशी काय करायचं ना ते काम बिल्डिंग बांधते बांधते घर राहायला यायचं ना मस्त वातावरण तुम्ही राहिले येणार ना एकदा आपल्या नजरे खालून टाकलेलं कसं असतं त्याच्यामुळे म्हणतो तुम्ही बघून घ्या जरा चालेल मी बघून घेते तसं मी आहे तुम्ही काही काळजी करू नका असलं काही ना मग तुम्हाला प्लेन करून टाकेल म्हणजे जमिनीला असं तुमच्या प्लॉटला असं प्लेन करून टाकेल असं जसं एकदम गुळगुळीत बरं चालेल तुम्ही पण खुश होऊन जाणार काय माणसाने करून दिले मग काय जमीन कशी एकदम चिकणी चोपडी करून दिली गवत बिवत सगळं साफसफाई करून मस्त पैकी टेन्शनच घेऊ नका तुम्ही ठीक आहे चिकणी चालेल चालेल ना तुम्हाला काय म्हणजे असं जमीन असते गवत वगैरे काढून टाकलं चालेल काढून टाका ते आमच्याकडे कसं आहे ना असं चिकणी तुम्हाला कसं सांगू असं गवत वगैरे नसलं अशी मस्त जागा असली त्याला म्हणतात असं चिकणी जागा तुम्हाला चिकणी जागा अशी चालेल ना चालेल तर तिथे बसायला तुम्ही येऊ शकता गप्पा वगैरे मारू शकता हो चालेल चला भेटू मग मस्त मारल चायला जाऊ द्या नंबर तर भेटला ना कुणाची जमीन आणि कुणाचं काय चला गप्पा वगैरे मारू तिला मस्तपैकी पटू फिरू थोडस पटली तर बघू पटली तर पटली नाही पटली तर नाही पटली काय करणार आहे मारणं घेतलं पाहिजे सगळं ठीक आहे गेली गेली आयला तिला बघू बघू दे पहिले चला तिला जाईपर्यंत तिकडे जातो थोडा वेळ नाही का चला मारा चला